श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना उद्या श्रावणातील पिठोरी अमुस्या तर आपल्याला काय करायचं आहे आंब्याच्या अकरा पानांचा उपाय नक्की करायचा आहे ते केल्याने आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही मुलांची पतीची घराची भरभरून प्रगती होईल आणि त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणीतून त्यांची सुटका होईल आंब्याचं तोरण हे नकारात्मक शक्ती शोषून घेत असतं प्रत्येक शुभ कार्याला पहिले आपण दाराला आंब्याचे तोरण बांधत असतो तर आंब्याचे तोरण हे शुभ कार्यासाठी शुभ मानले जाते तर उद्या श्रावणातील पिठोरी अमावस्या आहे तर त्याला तल दर्श अमावस्या पोळ्या अमावस्या असं देखील म्हटलं जातं तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ही आमावस्या साजरी केली जाते काही ठिकाणी पिठाची रांगोळी काढून चौसष्ट दुर्गा देवी रूपांची पूजा केली जाते काही ठिकाणी पिठोरी अमावस्याला मुलांच्या आयुष्यासाठी संतान प्राप्तीसाठी हे व्रत केले जाते तर प्रत्येक ठिकाणची ही अशी वेगवेगळी वेग पद्धत आहे तर आपल्याला उद्या आंब्याच्या अकरा पानांचा उपाय नक्कीच करायचा आहे तर तो कसा करायचा आहे कधी करायचा आहे हे मी तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर हे बघा श्रावण महिना बोलता बोलता संपत आलेला आहे म्हणजे उद्या शेवटचा दिवस आहे उद्या श्रावणातील पिठोरी आमावस्या आहे तर ह्या आमावस्याला आपण घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी यासाठी सुद्धा देखील उपाय करत असतो तर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ह्या आंब्याच्या पानाचा तोरणांचा उपाय करायचा आहे तर तो कसा करायचा आहे हे तुम्हाला मी संपूर्ण सांगणार आहे त्यासाठी अजिबात तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर काय करायचं आहे उद्या आपल्याला सकाळी आंघोळ करायची आहे आंघोळ केल्यानंतर आपल्याला बैलांची पूजा करायची आहे आपल्या भागामध्ये काही काही ठिकाणी उद्या पिठोरी आमोसेला बैल पोळा साजरा केला जातो काही ठिकाणी जी नवरात्राच्या आधी आमूस्या येते त्याला त्या बैलपोळा साजरा केला जातो तर काही ठिकाणी उद्या बैलपोळा साजरा केला जातो तर आपल्याला आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला उद्या पहिले बैला आणून त्यांची पूजा करायची आहे पूजा केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पूजा झाल्यानंतर आपण त्या बैलांची पूजा करायची आहे सर्व देवपूजा वगैरे झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आंब्याचे एकवीस किंवा अकरा पानं आणायचे आहे आणि ते पानं आणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तुटलेले फुटलेले चिरलेले नसावे हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा तर पान ते आंब्याचे पानं आणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते धुवून घेतल्यानंतर आपल्याला त्याची माळ तयार करायची आहे माळ तयार करून झाल्यानंतर आपल्याला त्यावर हळदी कुंकवाचे बोट उमटवायचे आहे हळदीचं एक आणि कुंकुवाचं एक असं त्या आंब्याच्या पानांवर आपण गंध लावायचा आहे आणि गंध लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते आपल्या मुख्य दरवाजा पुसून घ्यायचं आहे हळदीचं लेपन करायचं आहे सर्व करायचं आहे आणि ते मुख्य दरवाज्यावर आपल्याला आंब्याच्या पानाचं तोरण बांधायचं आहे तर अशा प्रकारे हा उपाय आपल्याला उद्या अकरा आंब्याच्या पानांचं तोरण करून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे हे जे तोरण आहे ज्या नकारात्मक गोष्टी आहे ज्या कोणी आपल्यावर उद्या उपाय करतील त्या गोष्टी अजिबात आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही त्यातून आपली सुटका होईल आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय अजिबात राहणार नाही जर तुमच्या मुलांच्या पतीच्या आयुष्यात प्रगती होत नसेल बरोबरच अडचणी येत असतील तर नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला फरक जाणवेल तर उद्या आपल्याला हे तोरण बांधायचं आहे आणि उद्या पर्व हे अमावस्या संपल्यानंतर आपल्याला हे तोरण काढून टाकायचं आहे तर अशा प्रकारे उद्या तुम्ही नक्कीच मुख्य प्रवेशद्वारावर हे आंब्याचं तोरण बांधा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणी प्रॉब्लेम दूर होतील आणि तुमच्या आयुष्याचं चा सोनं झाल्याशिवाय राहणार नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवा तर तुम्ही चांगले तुटलेले फुटलेले न आकरा पाना आणता चांगले आकरा आणून आपल्याला त्याचं तोरण करून हादी कुंकवाचा गंध लावून आपल्याला ते तोरण मुख्य प्रवेशद्वारावर बांधायचं आहे तुम्ही बघा हे तोरण जेव्हा तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर बांधता तेव्हा तुम्हाला इतकं प्रसन्न वाटेल की घरामध्ये स नकारात्मक ज्या गोष्टी आहे त्या दूर होतील आणि सकारात्मक कर गोष्टींची लहरी आपल्या घरामध्ये प्रवेश करतील तर अशा प्रकारे नक्कीच उद्या तुम्ही हे आंब्याचं तोरण मुख्य प्रवेशद्वारावर नक्की बांधा तर अशा प्रकारे आपल्याला हे तोरण उद्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधायचं आहे उद्या ही श्रावणातील पिठोरी अमावस्या आहे उद्या श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे भाद्रपद महिन्याला चालू होणार आहे आणि गणपती आपल्याकडे बसणार आहे त्यासाठी प्रत्येकाने नक्कीच उद्या हे आंब्याचं तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधा कसं वाटलं व्हिडिओ तुम्हाला ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा श्री स्वामी समर्थक धन्यवाद